हॅलो सर. गिरवली गावातील मजूर बांधील स्पीकर ऑन कर, मी बोलतो. हॅलो सर. हा स्पीकर ऑन कर, मी बोलायलो. हो चालतंय, एक मिनिट बोला. हॅलो सर. हा सुरू करू. गिरवली गावातील माझ्या शेतमजूर बंधूंनो, दुष्काळ पडलेला आहे आणि आपल्या प्रत्येक गावातून शेकडो माणसं टेम्पोनं ट्रकनं मिळेलच्या मार्गानं पुणे मुंबई नाशिक गाठत आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता घरदार आणि गाव सोडून जायची पाळी आपल्यावरती आलेली आहे आणि अशा वेळी एक आवाहन तुम्हाला आम्ही करायला लागलेलो आहे. दोस्तांनो, खरं तर आपल्यासाठी 65,000 कोटी रुपयाची रोजगार हमीचा कायदा 2005 सालीच आपल्या देशात अस्तित्वात आलेला आहे. जुन्या काळामध्ये 72 दुष्काळ, जुने माणसं आपली सांगतात, आणि त्या 72 दुष्काळामध्ये आपल्या जिल्ह्यामधले उद्धवराव पाटलांसारखे लाल बावट्याचे लोक होते आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रात रोजगार हमी सरकारला त्यावेळेस सुरू करायला भाग पाडली. म्हणजे महाराष्ट्रात ही रोजगार हमी म्हणजे मजुराची कामधेनू गाय आहे, सगळ्या इच्छा पूर्ण करणारी मजुराची गाय आहे. आणि ही बघता बघता महाराष्ट्रामधली रोजगार हमी ही सगळ्या देशातल्या मजूर संघटनांनी करायला सरकारला भाग पाडली 2005 साली. आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रात सगळ्या देशामध्ये रोजगार हमीची कामं चालू आहे. 65,000 कोटी रुपयाचं बजेट आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काही रोजगार हमीची कामं चालत नाही. काढली कामं तर 2-4 विहिरी, 2-4 संडास असं काहीतरी काम असतात आणि ते ग्रामसेवक सांगतात की बाबा 4-4 महिने पैसेच मिळत नाहीत, कोणी मागू नका, कशाला ह्या फंदात पडता. दोस्तांनो, खरी ही खरी गोष्ट नाही. गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेले लोक जे आहेत हे साखर कारखानदार आणि बिल्डर गुत्तेदार लोक आहेत. ह्या साखर कारखानदारांना मुख्य चिंता आहे ती म्हणजे गावात तुम्हाला 100 दिवस काम मिळालं का नाही याची त्यांना चिंता नाही. मराठवाड्यामधले गोरगरीब लोक ऊस तोडायला आमच्या कारखान्याच्या थडामध्ये कवा पोसणार? जर गावामध्ये ही त्यांची इच्छा आहे आणि म्हणून दरवर्षी 10 लाख लोक आपल्या महाराष्ट्रातून ऊसतोडीला जातात, 20 लाख लोक हे वीट भट्ट्यावरती बांधकामासाठी गिट्टीच्या कारखान्यात मिळेल त्या ठिकाणी जगायला जातात आणि म्हणून आपल्या सगळ्या भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये पाणी द्यायचं नाही, लाईट द्यायचं नाही, रेशन द्यायचं नाही. मग हे आपल्या सारख्या गोरगरिबाला थक मारून कुठल्या तरी गुत्तेदाराची ऊस तोडीच्या कारखान्याची उचल घेतल्याबगर आपला संसार असा गाडा धाकू शकत नाही. आता यंदाच्या वर्षी पाऊसच पडलेला नाही. जे तोडीला गेलेले लोक आहेत ते पण माघारी येणार आहेत आणि उचल अंगावर पडली म्हणून घरच्या मायमावल्याच्या मणी दोरल्याला हात घालायचं काम त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एक निर्णय करायचा आहे की ही रोजगार हमीचा काम आम्हाला गावात मिळालं पाहिजे. दोस्तांनो, कायद्यामध्ये तरतूद आहे, आता ही काही योजना राहिलेली नाही, हा कायदा आहे आणि कायदा असल्यामुळं कुठल्याही सरकारला ही रोजगार हमी बंद करता येत नाही. रोजगार हमीचा एक नमुना 4 क्रमांकाचा अर्ज आहे जे आपले गावचे कुंभारकर ग्राम रोजगार सेवक हे आपल्या सगळ्याला देतील. तो अर्ज आपण भरायचा आहे आणि अर्ज भरून सरकारकडे कामाची मागणी आपण करायची आहे. जो मागणी करेल त्याला 15 दिवसात या तहसीलदारनं, बीडीओनं, कलेक्टरनं काम दिलं पाहिजे आणि जर 15 दिवसात जर काम दिलं नाही तर त्याला 45 रुपये बेरोजगार भत्ता दिवसाकाठी हा द्यावा लागणार आहे. बेरोजगार भत्त्यानं आपलं पोट भरणार नाही परंतु हे अधिकाऱ्याला जर बेरोजगार भत्ता द्यावा लागला तर त्याची त्याला मात्र निलंबित करावं लागणार, सस्पेंड करावं लागणार आहे. असा कडक कायदा, मजुराच्या बाजूचा कायदा करून ठेवलेला आहे. परंतु ही खरी खुरी रोजगार हमी आपल्यापर्यंत कळू नये असंच कारस्थान चाललेलं आहे. कारण आता अनेक गावांमध्ये आपण प्रयत्न केला आणि ही कामं सुरू करायला भाग पाडलं. बऱ्याच ठिकाणी आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, औरंगाबादमध्ये,
गुत्तेदारांच्या हातामध्ये रोजगार हमी आहे आणि गुत्तेदारच सगळी कामं करतायत. सगळे मेंबर लोक हेच गुत्तेदार म्हणून तिथे चाललेले आहेत, हेच एस्टिमेट करायला लागलेत, खोटे नावं त्याच्यावरती टाकायलेत आणि खरा मजूर मात्र, खरा गोरगरीब मनुष्य मात्र उपाशी मरायला लागलेला आहे. आपण या वर्षी उपाशी मरायचं नाही. ह्या दुष्काळामध्ये आपण निर्धार करायचा की 150 दिवस इथून पुढे पावसाळा राहिलेला आहे आणि सरकारनं जाहीर केलेलं आहे की आम्ही 150 दिवस काम देऊ आणि सरकार तिकडे नाटक करतंय की आम्ही काम काढायलो पण बघा लोक मजुरच येईना झालेले आहेत. कसे मजूर येतील? तुम्ही खोटं नाटक सांगायला. सगळा कारभार गुत्तेदाराच्या हातात ठेवलेला आहे. रोजगार हमी कमजोर करायचं काम कारस्थान केलेलं आहे. 180 रुपये किमान वेतन आहे. गडी असो बाई असो 182 रुपये त्याला मजुरी पडलीच पाहिजे असा नियम आहे. आणि जास्त काम केलं, अंगावरचं काम आहे, जास्त काम केलं तर जास्त मजुरी देखील पडते. माझ्या परभणी जिल्ह्यात पेडगाव सारख्या गावात 350-400 रुपये एकेका मजुरांना रोज त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि ही तुमची दुर्डी मधली भाकर आहे. रोजगार हमीचा पैसा म्हणजे तुमच्या दुर्डीतली भाकर आहे आणि तुम्हाला साफून द्यायचं काम आम्ही करायलो, जागा करायचं काम आम्ही प्रयत्न करायला लागलो की बाबा रे ह्या दुर्डीवरती आज कोणी कुत्रे जे आहेत हे गुत्तेदार आणि भ्रष्टाचार करणारे अधिकारी, हे कोले कुत्रे जे आहेत त्या तुमच्या दुर्डीतल्या भाकरीवरती झडप घालताय आणि तुम्ही मात्र उपाशी राहताय. आपल्या संघटनेची एकजूट करून, संघटना करून या कोल्ह्या कुत्र्याच्या काळक्यामध्ये काठी घातल्याशिवाय आपली काही रोजीरोटी काही त्या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून एक आपण निर्धार केलेला कालच्या दिवशी तुळजापूरमध्ये जिल्ह्याभरातल्या सर्व ग्रामीण भागामधल्या तरुण रोजगार सेवक काही मुकादम अशी बैठक आपण घेतली आणि आपण निर्धार केलेला आहे की उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या 1 लाख लोकांनी अर्ज करायचे. नुसते अर्ज करायचे नाही तर अर्ज करायचा आणि 15 दिवसात जर काम दिलं नाही तर तहसीलदारचं टेबल आणि आपल्या हातातला टिकाव याची गाठभेट झाल्याशिवाय आपण थांबायचं नाही. हे निर्धार पक्का आपण करायचा. गावागावामध्ये मजुरांची संघटना नाही, सगळ्याच्या संघटना आहे. तहसीलदारची संघटना आहे, अंगणवाडीच्या बाईची संघटना आहे आणि ग्रामरोजगार सेवकाची बी संघटना केलेली आहे. कलेक्टरची संघटना आहे, शेतकऱ्यांची संघटना आहे, साखर कारखानदाराची संघटना आहे. मग मजुराची संघटना का नाही? दोस्तांनो, मजुराची संघटना काही मालक लोक उभे करणार नाही. मजुराच्या जीवावर जगणारे आयतखाव लोक काही मजुराची संघटना करणार नाही. आपल्यासारख्या कष्ट करणाऱ्या मजुरालाच ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल. आपणच हे सगळं संघटना कसं करायचं हे शिकावं लागणार आहे. कायद्याचा जरा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. थोडस संघटना चालवायचं तंत्र आपल्याला शिकावं लागणार आहे आणि या सरकारच्या छाताडावर बसायची रणनीती आपण ठरवली पाहिजे. आजपर्यंत आपण सगळे जे आहेत हे म्हणजे पालापाचोळा समजायचं काम. हे सगळे भांडवलदार लोकांना वाटतं पालापाचोळा आहे, हे मजूर म्हणजे पायदळी तुरवायची गोष्ट आहे. तो साधे रामा जर नाव असलं तर रामचंद्र म्हणून तुम्ही त्याला हात मारत नाही. आपल्या मजुरांना ते म्हणतात हे राम आहे इकडे ये. आणि मग बड्या लोकांचं शेमड लेकरू जरी असलं तरी त्याला बाळासाहेब म्हणावं लागतं. ही आपल्या मजुराची कथा आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आपला जरा स्वाभिमान जागा करा. रोजगार हमीच्या कामावरती तुम्हाला कोणी तुमचा स्वाभिमान दुखवू शकत नाही. मालकाकडे कामाला गेलं तर मजुरी मागायची म्हणलं तरी कशात मागायची नाही. कुठं बाजारच्या लिंबाच्या झाडाखाली बसा. अरे बाजार उठून गेला तरी त्या लिंबाच्या झाडाला काही पालवी फुटत नाही अशी आपली अवस्था आहे. पण या रोजगार हमीच्या कामावर आपल्याला कोणी म्हणू शकत नाही. काम केलं, पैसे नाही दिले, सरकारच्या इंजिनियरची अधिकाऱ्यांची गटांडी धरायची आपण धरू शकतो. आपल्याला इथं झुकून राहायची गरज नाही आणि या ठिकाणी कुठला भेदभाव त्या ठिकाणी राहत नाही. आपल्या बऱ्याच मित्रांना फावकीच्या दारापुढे शेण काढायची पाळी येते. त्यांना माझं आवाहन आहे की हे रोजगार हमीचं काम, या कामावर तुमचा स्वाभिमान सुरक्षित आहे. इथं कोणी तुम्हाला हलक्या नावानं बोलू शकत नाही. इथं या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मजुरीची कोणी चोरी करू शकत नाही. इथली मजुरी तुमची कोणी बुडवू शकत नाही. आणि त्या दृष्टीनं ही दुष्काळामध्ये ही रोजगार हमी गावागावामध्ये चालली पाहिजे आणि नुसती चालली नाही पाहिजे तर मजुराच्या मर्जीप्रमाणे तिच्यात बदल झाले पाहिजे. 300 रुपये रोज मिळाला पाहिजे. 180 वरती आमचं पोट भरणार नाही. अहो कलेक्टरला तुम्ही 7वा वेतन आयोग लावून 2.5 लाख रुपये महिना करता. 2.5 लाख रुपये महिना म्हणजे 8,000 रुपये रोज त्याला करता आणि आमचे 181 चे 300 रुपये रोज होऊ शकत नाही.
दोस्तांनो, हे आवाज हजारो मजुरांनी एका जागी येऊन हे आवाज उठवावा लागणार आहे. आणि नुसतं एवढंच नाही, कोणतीही गोष्ट आली की आपल्या आपलं त्या यादीमध्ये नावच नाही. अहो, त्या निराधार घरकुलाची यादी केली, त्याच्या यादीमध्ये आपलं नाव नाही. अर्ध्या रेशनची यादी केली, त्या यादीमध्ये आपलं नाव नाही. कर्ज अनुदानाची यादी केली, त्या यादीमध्ये नाव नाही. आपलं नाव फक्त एका यादीत शिल्लक ठेवलंय, ते म्हणजे मतदानाच्या यादीत शिल्लक ठेवलेलं आहे. बाकी दुसऱ्या कोणत्या यादीमध्ये आपलं नाव शिल्लक ठेवलेलं नाही. आणि आज आपल्या गावामध्ये हे सगळं समजून घेऊन पुढाकार घेणारे निर्णय साठीचे स्वाभिमानी मजूर हे पुढे झाले पाहिजे. थोडी बहुत जमीन आपल्याला असेल, आणि बरेच असे लोक झालेले की आता शहरामधले लोकांनी जमिनी खरेदी घेतलेले, गुत्तेदार, व्यापारी, भ्रष्टाचारी करणारे अधिकारी हेच लोक जमिनी खरेदी करायचे. आणि आपली बापदादेची आपलीच जमीन हिरावली त्या ठिकाणी थांबलेली, कोणाची पोरीच्या लग्नात गेली, कोणाची सावकारीत गेली, कोणाची व्याज भत्त्यामध्ये गेली, कोणाची कुठल्या ना कुठल्या कारणानं आपल्या जमिनी चाललेल्या आहेत. आणि म्हणून ठोक्या बटाईनं करणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढलेली. अहो, दुष्काळामध्ये निदान जर सरकार मदत देतं, जमिनीला काही 3,000-2,000 अशी रक्कम देतं, एखादी खर्चलेली म्हातारी असली तिच्या खरपणापुरतीही पैसे ते पुरत नाहीत, एवढी फुटकळ मदत द्यायला. खरी मदत दुष्काळातली जी आहे, आमच्या मनगटात ताकद आहे, काळजात धाडीच आहे, आमच्या मेहनतीनं कष्ट करून आम्ही पाहिजे तेवढी मजुरी स्वतःसाठी पाडू शकतो. 3,000 रुपये तर हप्त्याला आपण पाडू शकतो जर नीट आपण रोजगार हमीत काम केलं तर. मग त्या ठिकाणी म्हणून हा आग्रह आपण ठरायचा आणि प्रशासनावरती एक दबाव निर्माण करायचा. काम दे नाही तर बेरोजगार भत्ता दे, काम नाही दिलंस तर तुला कचेरीमध्ये बसू देणार नाही. आपल्या सगळ्या रोजगार सेवक तरुणांना आम्ही आवाहन केलंय की दोस्तांनो, नाना पाटेकरला किव यादी आपल्या आत्महत्या करणाऱ्या शेतमजूर शेतकरी भावांशी. आपण तर गावामधले आहेत, आपण आपल्या बांधवाकरता एवढं करू शकणार नाहीत का, त्यांना मार्गदर्शन करू शकणार नाहीत का? आणि म्हणून आता हे रोजगार सेवक आणि मजूर यांची पक्की सांगड करायची, 20-25 जणांच्या टोळ्या करायच्या आणि त्या टोळ्यामध्ये आपण संघटित व्हायचं आणि त्या टोळ्यांनी एका रात्रीत सगळे फॉर्म भरून घ्यायचं काम करायचं. 26 जानेवारी पर्यंत 1,00,000 अर्ज आपले भरले गेले पाहिजेत आणि हे 1,00,000 अर्ज मिळून उस्मानाबाद जिल्ह्याच्या कलेक्टरच्या छातीवरती आदळायचं काम करायचं. ह्या 1,00,000 लोकांना जगवायचं काम केलं पाहिजे, नाही तर तुला खुर्शीत बसू देणार नाही. आणि कोण ह्याच्यामध्ये गुत्तेदार आपल्या भाकरीवरती दल्ला मारायला येतात त्याची आणि आपल्या एक संघटनेच्या संघटनेची गाठ आहे हे निर्धार आपण करू. पहिल्यांदा सगळ्या दोस्तांनो, मी म्हणत नाही तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा, पण अगोदर स्वतःवरती विश्वास ठेवा. आजपर्यंत साहेबाला काय पाहिजे, मालकाला काय पाहिजे, पुढाऱ्याला काय पाहिजे, भरपूर ह्याची चिंता केली. पण आज जरा आपल्या कुटुंबासाठी काय पाहिजे, आपल्या कच्च्या बच्च्यासाठी काय पाहिजे, आपल्या घरधनीला काय पाहिजे, रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या माय माऊलीला जरा विश्वासात घेऊन बोला की रोजगार हमीच्या कामावरती साथ द्यायला तयार आहे का? आपण सातत्यानं त्या माय माऊलीला खावा लागलेले सगळं आणि शेतीमधलं पाराणे काम ह्या माय माऊलीला त्या ठिकाणी करावं लागतं. या महिलांना सुद्धा सगळ्यात जास्त चांगला बरोबरीचा रोज त्या ठिकाणी मिळतो आणि ते बरोबरीने मिळालेला रोज आपल्याच घरामध्ये येणार. समान कामाला समान वेतनाचं तत्व रोजगार हमी आहे आणि स्त्रियांना झेपतील अशी कामं दिली पाहिजेत ही तरतूद त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून ह्या कायद्याचा एक हत्यार म्हणून आपण वापर केला पाहिजे आणि ह्या कायद्याच्या आधारानं लढून आपण रोजगार मिळवला पाहिजे. रोजगार हमीच्या कायद्याबद्दलची सगळी माहिती नियम आपल्या रोजगार सेवकाजवळ असतील, इंटरनेटवरती उपलब्ध आहे. आपल्या गावात किती खर्च झाला, कोणाच्या नावाची जॉब कार्ड आहे ह्याची यादी सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहे. खर्च किती झाला हे पण त्या ठिकाणी कळत आहे. एक पारदर्शकता हा कायदा तयार करणाऱ्या लाल बावट्याच्या खासदारांनी, मजुरांसाठी लढणाऱ्या लोकांनी अत्यंत बारकाईनं हे कायदा तयार केलेला आहे. परंतु ह्या कायद्याचा अधिकार जर आपण मिळवण्याकरता सज्ज झालो नाही, आपण जर खालून जाळ लागणार नाही, जोर चुलीमध्ये खालून जाळ लागणार नाही, तर भाकरीवर फुगणार नाही. आणि म्हणून दोस्तांनो, आपण प्रयत्न करा की या ठिकाणी गावागावामध्ये आपले कोयरेधारी असतील, आपल्या भाऊ किती असतील, आपले मित्र असतील, सगळ्यांना सांगा अगोदर नमुनाचार जे 18 ते 60 वयोगटामधलं आहे त्या प्रत्येकानं काम करण्याकरता पुढे या. घरदार गाव सोडायची गरज पडणार नाही आणि उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी मिळत नाही
अहो ते टाटाच्या 20 कंपनी सगळं पाणी अरबी समुद्रामध्ये सोडून द्यायला लागली. आपला रोजगार सेवक सांगेल त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं. हे पण ठराव आपण केलेला आहे की 21 टीएमसी पाणी उस्मानाबाद जिल्ह्याला. कोणी पुढारी त्याच्याबद्दल बोलत नाही, पण आपण जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत खरा विकास पण आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आपण मागासलेलं राहावं, आपला भाग भुकेत अंगाल राहावा, दरिद्री राहावा, म्हणजे मुंबई नाशिकला काम करायला फुकट भाव माणसं मिळतील, बिल्डर लोकांचं फावल, साखर कारखानदारांची संगड होईल. हे कारस्थान चाललेलं आहे आणि ह्या कारस्थानाला उजळून लावायची ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्या एकजुटीमध्ये आहे, तुमच्या निर्धारामध्ये आहे. आणि म्हणून ते निर्धार करावा असा आपला प्रयत्न चाललेला आहे. थोडीशी साथ द्या, स्वतः तयार व्हा, स्वतःची संघटना स्वतः चालवण्याकरता जरा स्वतःला तयार करा. किती पिढ्या आपण अशाच पद्धतीनं पालापाचोळ्यासारखं झाल्याचे, ते सगळे लोक आपल्याला पालापाचोळा समजतात. पण माझं नेहमी सांगणं आहे की दोस्तांनो, हे पालापाचोळा पायदळी जरी तुडवला जात असला तरी ज्या दिवशी ह्या पालापाचोळ्यामध्ये ठेणगी पडते त्या दिवशी हे पालापाचोळा वणवा पेटवल्याशिवाय राहत नाही रानामध्ये. आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे. स्वतःची ताकद ओळखा आणि ह्या रोजगार हमीच्या अधिकाराच्या लढ्यामध्ये भागीदारी करा. लक्षात ठेवा, 26 जानेवारी पर्यंत 1 लाख मजुरांनी काम मागणीचे अर्ज केले पाहिजेत आणि त्या चळवळीला आपण हातभार सगळ्यांनी लावा, भागीदारी करा. या ठिकाणी रोजगार हमीचं काम चोर गुत्तेदारांनी बोगस जसं चालवलं तसं अजिबात चालवायचं नाही. काम करू, फुकटचे बसून कोणाला पैसे नको आहेत आम्हाला, परंतु केलेल्या कामाचे भरघोस दाम मात्र सरकारनं दिले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आपण हा सगळा रेटा निर्माण करू. अन्न सुरक्षा यादीमध्ये आपले नाव नाही का समाज अवविष्ट होत नाही. 75% लोकांना ग्रामीण भागातल्या निम्न्या किमतीमधलं रेशन द्यायचं आहे तर आपल्या गरिबांची नावं त्याच्यामध्ये का नाहीत. ती 75% नावं ती समाविष्ट केली पाहिजे ही दुसरी आपली त्याच्यामधली मागणी आहे. गावोगावचे निराधार असलेले लोक त्या लोकांना 500-600 रुपये पेन्शन भीड द्यासारखे सरकार देतं आपल्या आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या गोरगरिबांना. जरा स्वाभिमानानं जगता येईल असा पैसा त्याच्यात वाढवला गेला पाहिजे. टिकाव फावडे वाटायची तरतूद, तुमच्याजवळ टिकाव फावडे जरी नसले तरी ते टिकाव फावडे प्रत्येक जॉब कार्ड धारकाला देता येतील अशी कायद्यात आणि नियमात तरतूद आहे. पण थोडासा पाठपुरावा करावा लागेल. हे सरकारी पगार खाणारे अधिकारी गुत्तेदाराबरोबर पार्ट्या करण्यामध्ये त्यांना जास्त आनंद आहे. तुमच्यापर्यंत येऊन रोजगार हमी सांगण्याकरता व्हिडिओला वेळ नाही, कोणा खासदार आमदाराला वेळ नाही, पण आपल्या लाल बावट्याच्या संघटनेचा रोजगार सेवक एक विचारानं तयार झालेला आहे आणि म्हणून जे पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. आपल्याच गावामधली शिकलेली पोरं का बरोबर गावामधलाच रोजगार सेवक मागितला. जुन्या काळात मास्टर असिस्टंट असायचे, कोण्याबी गावचे कोणीकडे यायचे आणि जुन्या रोजगार हमी का अशी भानगड होती. रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही असा कार्यक्रम होता. आणि आता ह्या नव्या काळात रोजगार हमी आणि पूर्तीच गुत्तेदाराच्या कामे. तर हे चित्र पलटण्यासाठी तुम्ही सगळेजण साथ द्या. तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका असू द्या, कुठलीही अडचण येऊ द्या आणि कुठंही असताना अडचण येऊ द्या. माझा फोन नंबर आपला रोजगार सेवक हा तुम्हाला देऊ शकतो. एकमेकांना मदत करायला शिका. संघटनेचं आपलं म्हणणं आहे की तुम्ही सुख तुमच्या जवळ ठेवा, सुखाचे हकदार तुमचं तुम्हीच राहा, परंतु दुःख आपण एकमेकांचं वाटून घेऊ. संघटना जी आपली आहे हे दुःख वाटून घेण्यासाठी आहे आणि सगळ्याच्या घरोघरच्या चुलीवरती हेच आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या दुःखाचा अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता आपली सगळ्यांची एकजुटीची ताकद आपण निर्माण करू, त्याकरता साथ द्या एवढं आवाहन करतो. धन्यवाद.